नमस्कार प्रिया मेकअप आणि ब्युटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्यांवरील प्रभावी उपाय म्हणजे मसूर डाळीपासून बनवलेला फेसपॅक. हो, अगदी करेक्ट आहे. मसूर डाळीचा फेसपॅक तेलकट त्वचा, पिंपल्स आणि इतर अनेक त्वचेच्या समस्या दूर करू शकेल, जसं की वांग. याशिवाय याचा वापर तुम्ही स्क्रब म्हणून देखील करू शकता. याच्यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे, ज्याच्यामुळे हा फेसपॅक अजून प्रभावी बनेल. त्यामुळे तेलकट त्वचा, पिंपल्स आणि वांग या समस्यांवर याचा आपण वापर करू शकतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ पाहण्याआधी, अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. कारण मी असेच आपण घरबसल्या त्वचेची काळजी, चेहऱ्याची काळजी, केसांची काळजी कशी घेऊ शकतो याची व्हिडिओ मी नेहमी अपलोड करत असते. त्यामुळे प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमची खूप 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 मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे मी मोटिवेट होते, मला व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त मोटिवेशन मिळतं. चला तर मग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे. मसूर डाळ म्हणजे तुम्हाला कितपत फेसपॅक बनवायचा आहे किंवा किती दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता, याप्रमाणे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायची मसूर डाळ. जास्त बारीक होत नाही, हलकंसं दरदरीत राहतं, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हवी आहे. तर सगळ्यात आधी आपण तेलकट त्वचेसाठी आणि पिंपलसाठी फेसपॅक बनवूया. इथे मी 2 चमचे मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे, जे मग अशी आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये फेसपॅक बनवण्यासाठी जितपत दही लागेल तितकं मी 1.5 चमचा दही ॲड करणार आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता फेसपॅकच्या टेक्स्चरमध्ये, फेसपॅकच्या कन्सिस्टन्सीमध्ये हे येऊन जाईल. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला थोडंसं लिंबाचा रस ॲड करायचा आहे याच्यामध्ये. लिंबाच्या रसाचा उपयोग म्हणजे तेलकट त्वचा असेल तर त्वचेचा तेलकटपणाही कमी होतो. आणि शिवाय उन्हात काळवंडलेली उन्हामध्ये फिरून काळवंडलेली त्वचा असेल तर ती देखील उजळ होण्यास मदत होते. शिवाय मसूर डाळीचा उपयोग त्वचेवरील मृत पेशी घालवण्यासाठी होतो, म्हणजे आपल्या त्वचेच्या ज्या डेड स्किन सेल्स असतात त्या घालवण्यासाठी होतो. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे आपल्या त्वचेसाठी खूपच बेनिफिशियल असतं, खूपच फायदेशीर असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. साधा फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे चेहरा आणि त्यानंतर कोरडा करून आपल्याला हा फेसपॅक अप्लाय करायचा चेहऱ्यावरती. आणि 15 ते 20 मिनिट झाले की एकदम हलक्या हाताने चोळून धुवून टाकायचे थंड पाण्याने. तुम्ही 1-3 वेळेस यूज करा आठवड्यातून. 3 वेळा खूप मोर दॅन सफिशियंट आहे. तर मग 3 वेळेस यूज केल्यास तुम्हाला लगेच फरक दिसून येईल. पिंपल्स बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसतील, चेहऱ्यावरती छान ग्लोही येईल, तेलकटपणा देखील कमी होईल. त्यानंतर वळूया पुढच्या फेसपॅककडे. हा फेसपॅक ज्यांच्या त्वचेवरती वांग आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी आहे. मगाशी जो फेसपॅक होता तो तेलकट आणि पिंपल ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी होता. तर इथे मी 1.5 चमचा मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये फेसपॅक तयार होण्याइतपत म्हणजे 1.5 चमचा दूध ॲड करायचे आपल्याला. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. दूध आपल्या त्वचेला नॅचरली मॉइश्चराइज करतं, त्याच्यामुळे त्वचा कोरडी असेल, रुक्ष असेल, निर्जीव असेल तर त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय वांग असतील त्वचेवरती तर ते देखील हळूहळू कमी होऊन जातील. हा फेसपॅक देखील आपल्याला 2-3 वेळेस ट्राय करायचा आहे. 1-3 ते 4 यूजमध्ये आपल्या चेहऱ्यावरील वांग खूप प्रमाणात कमी होतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आता भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या जर व्हिडिओच्या काही रिक्वेस्ट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.